स्वागत आहे मित्रांनो सनराइज क्लासेस मध्ये. आज आपण एकक स्थानी 5 अंक असणारा संख्येचा वर्ग कसे करतात हे एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. आता आपल्याला 35 चा वर्ग काढायचा आहे. तर एकक स्थानी 5 अंक आहे. 5 चा वर्ग आपल्याला माहित आहे 25, तो उजव्या बाजूला लिहायचा. आणि नंतर दशक स्थानी 3 अंक आहे. 3 चा पुढील अंक किती 4. तर आपण साध्या पद्धतीने 3 गुणले 3 चा पुढील अंक 4 तो लिहायचा. आणि 3 चौक किती 12. जे आन्सर येईल ते काय करायचं, ह्या 25 च्या पुढे लिहायचे. हा आपला 35 चा वर्ग 1225 येतो. अशाच प्रकारे आपण 45 चा वर्गही काढू. एकक स्थानी 5 हा अंक आहे. 5 चा वर्ग 25. आता हे 4 हा दशक स्थानी 4 अंक आहे. 4 चा पुढील अंक किती 5. तर 4 गुणिले 5, 4 पंचे 20. हे जे उत्तर आहे ते 25 च्या डाव्या बाजूला लिहायचे. तर 45 चा वर्ग 2025. आता आपण एकदम फास्ट 2 सेकंदामध्ये पुढील संख्येचे उत्तरे काढू. आता 75 चा वर्ग 5 चा वर्ग राईट डाऊन उजवीकडे लिहायचा. आणि 7 च्या पुढील अंक 8, 7 8 56. तर 56 इथं लिहायचं. तर हा 75 चा वर्ग 5625. 85 चा वर्ग उजवीकडे 5 चा एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 चा वर्ग 25 लिहायचा. 8 च्या पुढील अंक 9, 8 9 72. हा झाला 85 चा वर्ग. तसेच 95 चा वर्ग उजवीकडे काय करायचं, एकक स्थानी 5 हा अंक असल्यामुळे 5 चा वर्ग 25 लिहायचा. आणि 9 चा पुढील अंक 10, 9 10 90. तर डावीकडे 25 च्या 90 लिहायचा. हा असेल 95 चा वर्ग 9025. अशाच प्रकारे 105 चा वर्ग एकक स्थानी 5 हा अंक आहे. तर उजवीकडे 5 चा वर्ग 25 लिहायचे. आणि डावीकडे 10 हा अंक आहे. तर 10 च्या पुढील अंक 11, 11 10 10 म्हणजे 110. तर इथं 110 लिहिले की हा आपला 105 चा वर्ग होईल. अशाच प्रकारे आपण एकक स्थानी 5 अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग एकदम सोप्या पद्धतीने आणि 2 सेकंदात काढू शकतो. त्यामुळे आपले गणिताचे कॅल्क्युलेशन करताना आपला जो स्पीड आहे तो खूप वाढतो. त्यामुळे ह्या ट्रिकचा आपल्याला पुढील अवघड गणिते सोडवताना खूप फायदा होणार आहे. तर तुम्ही त्याचा जरूर वापर करावा. थँक्यू.